वारी चढ कडू कारल्याचा येल जिम्मा मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडीता जात्या वरी येती वव्या दूध जाता उतू दोवटी फुटल्या ग शिव्या पोपळ्याचं नात शरबती गवासंग किड रगडीत न जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी अबट्टी कवा कट्टी तुम्हाला दोघांना बोलवायचं कारण इथं असं आहे बरं का चारू यांची पुतणी पूर्वा लग्नाची आहे आणि बरं का लक्ष्मीकांत यांचा भाचा पराग तो देखील लग्नाचा आहे मुलीचा फोटो छान आहे सावळी आहे पण सुंदर आहे हुशार आहे एमए सायकोलॉजी झाली तिचं हो का आणि आता PhD करू राहिली हो वाह 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 आम्हाला शिकलेलीच सून पाहिजे होती हां हो तिच्या वडिलांना नाही असं वाटायचं मुलीने खूप शिकावं हो का अगं बाई शिकते छान आहे पण ठीक आहे मग मी आप्पांना बोलतो घरी आणि मग कळवतो तुम्हाला हो हो मी पण सांगते दादा वहिनीला आणि कळवते 96651226 काय माझा मोबाईल नंबर तुम्ही कळवतो म्हणलात ना 88885261 रिंग द्या हा चारुशीला कळमकर हां चारुशीला कळमकर असं कसं नाव तसं नाही चारुशीला कळमकर हो चारुशीला कळमकर हां हां CHARUSHEELA माहिती करतो नंतर चालेल पूर्वा नाव आहे पोरीचं पूर्वा शशिकांत बोराडे बिनबापाची पोर आहे रे नगरचीच आहे ते आपले कापड मार्केट मधले नाही का हनुमंतराव बोराडे हा 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 त्यांची नाते हो का एमए सायकोलॉजी शिकलेली आहे अरे वा 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 आता PhD बी करू राहिली अरे वा PhD करते काय म्हणजे आपल्या निकम घराण्याला शोभल असं शिक्षण आहे तिचं हा म्हणजे पराग प्रोफेसर आणि ती PhD डॉक्टर वा अहो काय लक्ष्मीनारायण आई चहा नवरदेवाचं नाव काढलं नवरदेव हजर मुन्ने बैस ना अरे बस ना इथे हा अरे बैस ना बसतो ना मुन्या तुझ्यासाठी अशी सोन्यावनी पोरगी शोधून आणली तुझ्या आत्यानी अशी भारी पोरगी आहे डिक्टो स्मिता पाटील हा ना डोळे तर असे टपोर आहेत अरे वरतून शिकलेली आहे एमए सायकोलॉजी PhD पण करू राहिली मुन्या तुला नक्की आवडेल, मी पैज लावून सांगते. खरे बर का? जाऊ दे आता, पैज कशाला लावायची ना आत्या. आता तुला आवडली म्हणजे चांगलीच असेल. दादा आईंना आवडली का? हा, म्हणजे ते मला माझं तर फायनल आहे, मला हीच सूट पाहिजे. चारे अगं फोटो तर दाखव ना मुन्याला, नाही तर परत उद्या तो म्हणायचा मला फोटो सुद्धा नाही दाखवला, डायरेक्ट मांडवत नेऊन उभा केला म्हणून. काय मुन्या, काय दादा बघायची पोरगी हा, दाखवायची दाखवायची का रे? आवडली का? कशी आहे रे? पूर्वा नाव आहे तिचं. पूर्वा पराग पराग पूर्वा बाई गो बाईनी. बरे बा, आता तुम्ही कधी जास्त गुळगुळ घालू नका. कोण मी? मग काय करू? म्हणजे तुम्ही लवकर बैठकीची तारीख ठरवा. आलं का ध्यानात? मग ठरलं का? अगं मला अगं हे पूर्वे काय ते ठरवा आता लवकर, नाही तर तू बसायची विचार करत आणि नवऱ्याकडची मंडळी यायची बैठकीला. अगं आरती, तू असं काय बोलू राहिली? तुला माहित नाही का मी लय प्रयत्न केले. मी काय पण बोलायला गेली ना, समोरचा माणूस भलतच काहीतरी बोलू राहिलाय. आता मी आईपाशी बोलायला गेली तर आई एकदम डायरेक्ट घाघा रडूच लागली, इमोशनल होऊन. मी समीर दादाशी बोलायला गेले तर त्यांचा रोमॅन्स चालू होता ना ग. हो हो, काय लगी एकमेकांना पान भरवत होते. आरती, आपणला सांगायचं म्हणून मी अशी नुसती प्रॅक्टिस करत होते आरशासमोर उभी राहून, आणि एकदम मागे आप्पाच उभे ना ग. बाई मी एवढी घाबरले, माझी बोबडीच वळली. तुला तर माहिती आहे ना ग, आपणला काही बोलायची घरात कुणाचीच स्टाफ नाही ना. मी तरी त्यांना कशी बोलू सांग? मी तर लगीन कधी होईन कधी होईन असा जाप करत बसले मी. तुझं लगीन व्हायला ते तुला नकोय हे ना, असंच असतं. जिथं पेरू पिकते ना तिथंच विकत नाही. तू बस घुळघुळ करत, तुझ्याच्यानी ना काही नाही व्हायचं. अगं अशी काय बोलते ग तू? हा कर ना ग काहीतरी, मला कर ना मदत, सुचव ना काहीतरी. बर बर पूर्वे, मला सांग, घरात असा कोणीतरी माणूस असेल ना ज्याच्याकडे तू बिंदास बोलू शकते, अगदी हायगाय न करता एकदम बिंदास बोलू शकते, असा यक्त माणूस असेल? असा माणूस समीर दादा फेल गेला ना ग तो. हा ना यार, हे बाय असं कोणी नाही का जो तुला जीव लावेल, समजून घेईन माझ्यासारखं? हाय ना लक्ष्मी काका. हा लक्ष्मी काका एकदम बेस्ट आहे, ते काय पण बोलू शकतात. हे पाय तू आता एक काम कर, सरळ जाऊन लक्ष्मी काकाला गाठ. हा, त्यांना सगळं नीट समजावून सांग. हातचं काही ठेवू नको बोलताना. नाही, मनात असं नाही ते सगळं सांग त्यांना. हा बोलते. जर काकांना पटलं ना मग पाय घरातल्यांना सगळ्यांना पटवतात ते. हा बाई बाई आरती, असंच करते मी, लगेच सांगते बघ काकाला. हा ऑल द बेस्ट. ए थँक्स. हा बाय. नी लक्ष्मी काका कुठे? मला त्याच्याशी बोलायचंय. अगं बाहेर गेलेत कुठेतरी. पप्पे पप्पे इकडे लवकर. लक्ष्मी काका मला तुझ्याशी बोलायचं. नाही 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 नाही, तुला बोलायची काही गरजच नाही. तुला काय बोलायचं मला सगळं माहिती आहे, पण तू थांब थांब. वहिनी, हा हा छाया, लवकर इकडे लवकर इकडे या सगळे. प्रांजल, हा लवकर इकडे या. हा अगं मला सांग, हे बघ तू एवढी एवढी होती ना तेव्हापासून तुला खेळले ना मी, मग तुला काय पाहिजे नको ते मला सगळं कळतं की नाही. हा पण आता तू तू टेन्शनच घेऊ नको. हा अजिबात टेन्शन घेऊ नको. हा तू हा पेढा खा, पेढा. काका काय झालं? पेढा का भरू राहिले? सांगतो सांगतो, आपल्या पप्पीला शिकलेला पोरगा पाहिजे होता ना, शिकलेला पोरगा पाहिजे होता ना, तर काकानं प्रोफेसर आणलाय, प्रोफेसर. हा आपली पप्पी PhD डॉक्टर, आणि पोरगा कॉलेजात प्रोफेसर, डॉक्टर प्रोफेसर. हा हे फोटो बघा, हे फोटो बघा, हा फोटो बघा. हे पेढा घ्या. पोरगा नगरचाच आहे आणि एकदम हिरो सारखा आहे. हा आणि आपाला मी फोन केला होता, आपा आले असणार, येतच असेल होता. आले आप्पा, आप्पा हे बघा बघा, आप्पा हे बघा बघा मी काय आणले बघा. मग फोटो आहे पोराचा. बघू बघू बघू, आधी मला बघू दे फोटो, मग बाकीचे बघा. मला बघू दे आधी. अरे अगं फोन नाही पोराचा. अगं मला बघू दे आधी, नीट बघा ना. गॉगल घालून काय झाडायलास रे? अगं गॉगल काढला तर कचरा जाईन ना डोळ्यात, मग दिसल कसं? अरे उतरू नको, ते बघ त्या कोपऱ्यातला कचरा काढ नीट. आपल्या पप्पीला ह्या कोपऱ्यात बसवणार का आपण? नाही. मग पाहुणे मरायला इथं कशाला बघतील? पण मी बघायला ना. देवा मी लय जमलो. मी लय जमलो. मधली सुट्टी घेऊ. ए इथं काय शाळा चालू आहे काय मधली सुट्टी गिट्टी करायला? सुट्टी गिट्टी काय नाही, इथं आपल्याला वाडा चकाचक करायचा. इथं पप्पीला आपल्या पाहण्या उद्या पाहुणे यायचे तो. अगं दमलो ग, कंबर दुखायली माझी. इतकुशरण तितकुशरणच कंबर दुखायली तुई. अरे एक तर इतक्या सालाबाजानंतर माझ्या लग्नानंतर आत्ता पुरीला पाहायला पाहुणे आलेत आपल्या घरात. मग आपल्याला किती काम आहे, खोल्या वसऱ्या सगळं असं स्वच्छ करायचं आपल्याला, बाथरूम टॉयलेट हा चाकाचक करून टाकायचं सगळं. दादा मी काय केलं माहितीये का, आपले दुकानातले गडी आहेत ना तेले बिकडच बोलून घेतले आणि त्यांना म्हणलं तुम्ही काय करा गच्चीनं अंगण स्वच्छ करा. या प्रांजलला काय सांगितले माहिती का, प्रांजल उठ उठ. प्रांजलला म्हणले तू काय कर, ते भांडे आहेत ना सगळे पितळाचे ते भांडे सगळे लिंबानं मिठानं घासून टाक. हो ना बोराड्याचा वाडा आहे, शान दिसली पाहिजे शान. हो बोराड्याचा वाडा आहे, चकाचक शान दिसली पाहिजे. कोणाचं फोन? कोणाच नाही. नाही कसा? मी पाहिलं ना तू कट केलं ते. कस्टमर केअर वाल्याच आहे मी, जरा आलेच. कुठं? केअर टाकून येते ना मी. तू काय कर ते वरचं पुसून घे, तू वयवर स्टूल घे ती काय पुसते फॅन वयर वय फॅन पुसून घे. मी येऊस तर कस्टमर केअरचे फोन यायलेत. हो बस झालं की आता ते चकाचक करतो ना, थांब ना जरा. अगं ए अगं ए मारती की काय? मारायलाच पाहिजे. काय चाललंय हे हा? काय करायला हे सगळं? पंखा बसू राहिलो ते दिसू राहिलंय मला. पण मला एक सांगा, गडी माणसांची कामं बनसं तुम्हाला सांगतात का? अगं गडी माणसं वर्गची पुसू राहिले, मी पुष्पा इथं अंगण साफ करायलो. आपल्या पप्पीला पाहायला पाहुणे येणार नाही का उद्या? वाडा कसा चकाचक झाला पाहिजे ना, दिसायला पाहिजेलच ना. मी नाही कुठं म्हणते. मला एक सांगा, लग्नात सख्या काकाचा पहिला मान तुम्हाला देणार आहे का? हा मिळणार आहे, पण लीलालाच देणार आहे ते. हळू काका. तू आरती ना? आरती पप्पीची मैत्रीण. हो कुठे पूर्वा? काय झालं, बरी आहे ना तू? नाही मला काही नाही झालं, पूर्वाला भेटायला आली मी. कुठे पूर्वा? पप्पी वर कविता सोबत. बर ए पूर्वे काय झालं ग, असं कसं झालं एकदम? कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. अगं कधी ना कधी होणारच होतं, मी बोलले होते ना तुम्हाला कवाच. अगं पण असं एकदम? खाली पाहिली का केवढी आवरावर चालू आहे. यावेळेस तुला पोहोचवूनच राहते आणि मी बसते बाई जळत. माझ्या आधीच तुझं लगीन होते, आम्ही नाही जा. पाहुणे केव्हा येणार आहे ग पाहायला? उद्या. आता बाई उद्याच? आता कसं करणार आहे तू? तरी तुला काल म्हणलं होतं जास्त घुळघुळ करत बसू नको, जे काही मनात असेल ते घरच्यांना सांगून टाक म्हणून. अगं मग तेच करायला गेलती ना मी काल. ही मला काय म्हणली माहितीये फोनवर, घरातल्या अशा माणसाला सांग जो तुला समजून घेईल. हा मग मग काय, मग मी गेले ना धावत लगेच लक्ष्मी काकाला सांगायला. तुम्ही काही बोलायच्या आधी लक्ष्मी काकानेच माझ्या हातात पेढा दिला आणि सगळ्या घरभर जोर जोरात सांगत होता, पप्पीला पोरगा आला सांगून, पप्पीला पोरगा आला सांगून. लकी फोनाफोनी झाली आणि बैठकच ठरली. उद्याच येत आहेत पाहुणे. उद्याच? हे बघ पूर्वी, हे कधी ना कधी होणारच होता ना. मी बोलले होते तुम्हाला कवाच. अगं ये हेमबाडे, तू गप बस ना. माझ्याबद्दल नाही बोलत ग कधी असं तुझं होईल तुझं होईल. गवायच तुझं कधीच नाही होणार. अगं ये माय शाप तर नको देऊ. अगं मग कशाला मध्ये मध्ये बोलायली? आता बाई मी बोलले का तू बोलले ना मला? अगं ये मला विचारा ना ग. हा पूर्वी, तू आता काय ठरवलंय? मी काय ठरवणार अगं, मला कोण विचारणार? बैठकच कॅन्सल नाही ना व्हायची, म्हणजे चहा पोह्याचा कार्यक्रम करावाच लागणार आहे. एक तर मला पाहिजे तसा नवरा आणि सासर निघावं, नाहीतर नाहीतर हा गेल्या टायमाला नाही का बैठकीनंतर समोरच्या पार्टीकडूनच नकार आलता, तसं तरी व्हावं. नाहीतर एवढंच होऊ शकतं ग. शर्ट काढ. काय शर्ट काढ? दरवेळी काय सगळे पोटावर आहे, उजव्या बाजूला आहे. काय? तीळ. तीळ? कसला तीळ? जन्मखून. तुला दादांनी पाठवलं ना माझी जन्मखून बघायला, त्यांना सांग मागच्या वेळी जिथे होती तिथेच आहे, पोटावर उजव्या बाजूला. म्हणजे काही बोलतो का रे तू? शर्ट काढ म्हटलं की शर्ट काढ ना. अगं पण कशाला मुन्या मुन्या? अरे आपण उद्या पोरगी पाहायला चाललो ना, चांगले कपडे कुपडे नको का? हा मग ही शर्ट काढ. नवीन शर्ट आणलाय मी तुझ्यासाठी, जा नवीन शर्ट काढ. अरे जा रे. चाललो. या घरात घडी घडी सगळे मला शर्ट का काढायला लावत काही कळत नाही. याला काही कौतुकच नाही आत्याचं. म्हणजे मी एवढ्या प्रेमाने आणलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही का मुन्या? तू चांगला दिसला पाहिजे रे मुन्या. हा अरे जरा ऐकत जाय माझं. झालं का? नाही नाही बस थांब, आलोच. अरे आवडला का? म्हणजे चांगलाय चांगलाय. ये पटकन ये इकडं. अगं मुन्या चांगला बसला फिटिंगला. नाही मला जरा डाऊटच होता सैल होतो काय, असं वळ पाहू. बेस्ट, भारी दिसतोय मुन्या. बाई बाई भारी दिसतोय. दृष्टच नाही लागली पाहिजे मुन्या तुला. झालं? बाजूला मला नोट्स काढू दे आता. चल अगं माझं लेक्चरच आहे ते सकाळच्या. मुन्या अरे आता ह्या लेक्चरचं सोड, उद्यापासून आयुष्याचं नवीन लेक्चर सुरू होतंय, त्याच्या नोट्स घेली यायला. म्हणजे मुन्या मुन्या उद्या आपण पोरगी पाहायला चाललो ना, हा मनात काही प्रश्न इच्छा अपेक्षा असतील त्या सगळ्या लिहून ठेव. काही मनात राहिलं नाही पाहिजे. अरे कळतंय का? मनातल्या सगळ्या अपेक्षा लिहून काढू. वा म्हणजे जसं काय तुम्ही उद्या मला आणि तिला बोलायला एका वेळेत देणार आहे. काय बोलू राहिले? ए मुन्या का नाही देणार आहे? हा अरे नवीन जमाना आहे, पोरापुरीने बोललं पाहिजे. मी सांगते ना दादाला, सवालच पैदा होत नाही. सांगते दादाला मी, उद्याची बोलाचाली झाली ना मुला मुलीला एकांतात बोलू दे म्हणून. हा कमीत कमी 10 मिनिटं. हा अरे शेवटी संसार तुम्हाला करायचा आहे मुन्या. माधवराव आहेत का घरात? ए वा अरे मामा या ना, बसा ना या. काय मुन्या झाली का उद्याची तयारी? कसली तयारी? कसली? उद्या पोरगी पाहायला चालला ना तू. कोण कोण येणार आहे? आम्हाला धरलंच नसत हरकत. जावई माणूस, बाहेरचा माणूस. नाही नाही मामा हो तुमच्याशिवाय होणार आहे काय? कसं आहे मुन्या? नाही नाही मोठेपणा नाही मिरवायचा आम्हाला. नसतील नेणार तर राहिलं. पण काय मुन्या या आमच्या चारीचा आणि माझा तुझ्यात लय जीव आहे बघ. अरे एवढा एवढासा होता तू तेव्हा तुला बाब्या खाऊ घातला राव. गाडीवर घेऊन फिरू आपण. आठवलं का? आठवतं ना. मग आम्हालाही वाटतं तुझ्यासाठी पोरगी पाहायला आम्ही पण यावं. हो पण कोण कोण येणार हे दादानी ठरवलं असेल ना? दादा सांगाल ना आपल्याला? तुम्ही काहून बळजबरी करू राहिले हे कळतच नाहीये मला. बळजबरी? मी बळजबरी करू लागलो मुन्या? मी बळजबरी करू लागलो? नाही नाही मामा कुठं बळजबरी. आत्या माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मी बी या घराचा सदस्य आहे. या घराच्या सुखदुःखात माझाही सहभाग पाहिजे. आता तुला परवाची गोष्ट सांगतो मुन्या. मी सासूबाई बोलत बसलो तुझ्या लग्नाचा टॉपिक निघाला. दादा म्हणाले तुझ्या लग्नात ते कर्ज काढतायत कर्ज. हट झालं यार मला. आतून हट झालं मला. वाईट वाटलं. मी म्हणलो दादाला त्या पैशाचा लोड नका घेऊ. अरे किती पाहिजे तेवढा पैसा आणून टाकतो घरामध्ये. आता तू मला सांग मुन्या आपला पैसा आपल्याच कामाला आला पाहिजे ना भाऊ. बरोबर. पण दादाला काही माझी ऑफर पटलेली दिसत नाही. काही बोललंच नाही ना ते. तुझ्या लग्नाच्या कामाच्या कोणत्याच तयारीला नकोय का आम्ही दादाला. तसं तर तसं राहिलं काय हरकत नाही आपली. जावई माणूस परका माणूस. मामा हो असा गैरसमज नका करून घेऊ ना तुम्ही. गैरसमज? गैरसमज नाही भाऊ. समोरून सिग्नलच तसे येऊ राहिले आपल्याला. हरकत लग्नाची पत्रिका आली ना की येतो अक्षता टाकायला. चला मामा.